ही प्रश्नपत्रिका 2017 ची आहे. त्यातला प्रश्न पहिला पाहूया, खालीलपैकी सध्या तमिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? ऑप्शन नंबर ए के पलानीस्वामी, ऑप्शन नंबर बी जयललिता, ऑप्शन नंबर सी शशिकला, ऑप्शन नंबर डी ओ पनीर सेल्वम. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए के पलानीस्वामी. प्रश्न दुसरा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन नंबर ए राष्ट्रपती, बी उपराष्ट्रपती, सी सरन्यायाधीश, डी महाधिवक्ता. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उपराष्ट्रपती. प्रश्न तिसरा, दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? ऑप्शन नंबर ए गोदावरी खोरे, बी दामोदर खोरे, सी वर्धा खोरे, डी ब्रह्मपुत्रा खोरे. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दामोदर खोरे. प्रश्न चौथा, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? ऑप्शन नंबर ए साने गुरुजी, बी महात्मा गांधी, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी विनोबा भावे. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए साने गुरुजी. प्रश्न पाचवा, दोन संख्यांचा गुणाकार 672 आहे, या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर ए 1344, बी 2688, सी 2488, डी 1244. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 2688. तर या प्रश्नात आपल्याला काय करायचं आहे, दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे. तर दोन संख्या प्लस 672 इक्वल टू 1344. काय करायचं आहे, त्या संख्येची दुप्पट करायचं आहे, दुप्पट करून त्याचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे 1344 गुणिला 2, काय उत्तर येत आहे 2688. म्हणून याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर बी 2688 बरोबर आहे. प्रश्न सहावा, पुढील पैकी सकर्मक क्रियापद कोणते? ऑप्शन नंबर ए बाळ हसते, बी त्याला खवखवते, सी मी पेरू खातो, डी रमेश जात आहे. त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मी पेरू खातो. प्रश्न क्रमांक सातवा, मितव्ययी या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? ऑप्शन नंबर ए काटकसरीने राहणारा, बी कमी बोलणारा, सी कमी रागवणारा, डी न रागवणारा. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए काटकसरीने राहणारा. प्रश्न आठवा, नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणाचा पराभव करून विजय मिळवला? ऑप्शन नंबर ए बराक ओबामा, बी जॉर्ज बुश, सी हिलरी क्लिंटन, डी बिल क्लिंटन. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी हिलरी क्लिंटन. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात? ऑप्शन नंबर ए रोडॉन, बी प्रोपेन, सी मिथेन, डी इथर. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मिथेन. प्रश्न दहावा, खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंग शब्द निवडा. ऑप्शन नंबर ए खोंडीन, बी खोडी, सी गाय, डी कालवण. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कालवण. प्रश्न अकरावा, खालीलपैकी कोणती नदी बांगलादेशच्या उपसागरास मिळत नाही? ऑप्शन नंबर ए यमुना, बी गोदावरी, सी ब्रह्मपुत्रा, डी गंगा. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए यमुना. प्रश्न बारावा, दीन ए इलाही या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन नंबर ए औरंगजेब, बी अकबर, सी शाहजहान, डी हुमायून. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अकबर. प्रश्न तेरावा, खालीलपैकी कोण भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराची मानकरी नाही? ऑप्शन नंबर ए लता मंगेशकर, बी मेजर ध्यानचंद, सी सचिन तेंडुलकर, डी विनोबा भावे. याचं उत्सुक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मेजर ध्यानचंद. प्रश्न चौदावा, राष्ट्रपतींना महाभियोगद्वारे पदच्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? ऑप्शन नंबर ए मंत्रिमंडळ, बी संसद, डी सर्वोच्च न्यायालय, डी लोकसभा. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर
बी संसद. प्रश्न 15, छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती हाडे असतात? ऑप्शन नंबर ए 24, बी 22, सी 26, डी 28. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 24. प्रश्न 16, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण पुजवितो? ऑप्शन नंबर ए उपराष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी राष्ट्रपती, डी लोकसभा अध्यक्ष. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी लोकसभा अध्यक्ष. प्रश्न 17, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? आपल्याला दिसतं आहे 169, 269, 350, 414, त्यानंतर 463 साईडला आहे प्रश्नचिन्ह. तर आपल्याला याचं अचूक उत्तर काढायचं आहे. ऑप्शन नंबर ए 480, बी 499, सी 495, डी 485. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 499. पण ते कसं काय आहे ते आपण पाहूया. यात काय करायचं आहे, आपल्याला संख्येचा फरक काढायचा आहे. फरक काढल्यानंतर ते कशाचे वर्ग आहे ते काढायचं आहे. तर आपण यात रेड कलरच्या अक्षरमध्ये पाहतच आहे तुम्ही कशाप्रकारे करायचं आहे ते. तर त्याची संख्येची बेरीज करायची आहे. म्हणजे आपण पाहत आहात की 5 संख्येमध्ये कितीचा फरक आहे, 36 तर 463+36 इक्वल टू 499. म्हणून याचं उत्तर अचूक उत्तर ऑप्शन नंबर बी 499 आहे. अशा प्रकारे याचं उत्तर काढलं जाते. यात आपण काय केलं आहे, त्या संख्येचं बेरीज करून उतरत्या क्रमांचे वर्ग येतात त्याची बेरीज करून ते उत्तर काढलेलं आहे. प्रश्न 18, एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? ऑप्शन नंबर ए 1 महिना, बी 2 महिने, सी 15 दिवसांनी, डी 3 महिन्यांनी. याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर डी 3 महिन्यांनी. प्रश्न 19, चिन्हाच्या जागी अचूक अक्षर आणि अंक असलेला पर्याय कोणता? आपण पाहत आहे ईच्या जागी 7 आहे, एचच्या जागी 10 आहे, केच्या जागी 13 आहे, यांच्या जागी 16 आहे. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या व कोणता शब्द येणारा तो? ऑप्शन नंबर ए R/20, बी P/18, सी T/22, डी Q/19. त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी Q/19. पण ते कसे आहे आपण पाहूया. उदाहरणार्थ आपण पाहत आहे एचं ए 3 नंबरला येतो, बी 4 नंबरला येतो, सी 5 नंबरला येतो, डी 6 नंबरला येतो, तर ई किती नंबरला येतो आहे 7. त्याच्यापासून आपण पाहतो आहे तर एच किती नंबरला आहे 10 नंबरला आहे. या संख्येमध्ये फरक किती संख्येचा आहे, तर 2 संख्यांचा फरक आहे. तसंच के के आणि एचमध्ये 2 संख्येचा फरक आहे, एन अनमध्ये बी 2 संख्येचा फरक आहे, किंवा खाली जे अक्षर लिहिले आहे त्याच्यामध्ये 2 अंक्याचा फरक आहे. तर आपण 2 संख्येचा फरक कधी काढला तर काय येतो, ऑप्शन नंबर डी Q/19. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार आहे, Q/19. प्रश्न 20, पुढे दिलेल्या इंग्रजी वर्णमालेत के हे अक्षर असे किती वेळेस आले आहे की त्याच्या अगोदर यन आणि लगेच नंतर यू आला आहे? तर आपण पाहतो ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर ए 3, बी 4, सी 6, डी 2. त्याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर डी 2. पण ते कशाप्रकारे आलेलं आहे ते पाहून घ्या. एकदम सिम्पल प्रश्न आहे, त्यात काय करायला आहे, NKU हा 2 वेळेस आलेला आहे. म्हणून याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 2. प्रश्न 21, खालीलपैकी कोणता दिवस हा अहिंसा दिन म्हणून पाळला जातो? ऑप्शन नंबर ए 2 ऑक्टोंबर, बी 30 जानेवारी, सी यापैकी नाही, डी 30 नोव्हेंबर. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 2 ऑक्टोंबर. प्रश्न 23, एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता, तर त्या महिन्यात 22 तारखेला 3र्या दिवशी कोणता वार असेल? ऑप्शन नंबर ए मंगळवार, बी गुरुवार, सी सोमवार, डी शुक्रवार. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गुरुवार. प्रश्न 24, भारत सरकारने जुन्या 500 व 1000 रुपयाच्या नोटबंदीचा निर्णय केव्हा जाहीर केला? ऑप्शन नंबर ए 8 डिसेंबर 2016, बी 30 डिसेंबर 2016, सी 31 डिसेंबर 2016, डी 8 नोव्हेंबर 2016. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 8 नोव्हेंबर 2016. प्रश्न 26, कंसामध्ये 2.3+2.7 घन भागेला 2.3+2.7, त्याचं उत्तर काय येते ते पण पाहूया. आता ऑप्शन नंबर ए 0.5, बी 1.8, सी 5, डी 25. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 25. पण ते कसे आहे ते आपण पाहूया.
आपण पाहतोच आहे 2.3 प्लस 2.7 इक्वल टू 5, म्हणजे जी बेरीज काय येते आहे 5 येते आहे. आपण ते 5 घेतले आहे, घनावरती लिहिलेलं आहे. खाले काय येत आहे भागेला 2.3 प्लस 2.7 ची बेरीज किती येते आहे 5. मग आपण काय केलं, वरची जी संख्या होती घन 3 म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 असं पण लिहिलेलं आहे. पण ऑब्लिकले खाले काय आहे भागेला 5, आपण ते लिहिलेलं आहे. खालचा 5 कट वरचा 5 कट. मग आता काय राहिलं आहे 5 गुणिले 5, आपण खाली लिहिलं आहे 5 गुणिले 5 इक्वल टू 25, म्हणजे उत्तर काय आलेलं आहे 25. तर ऑप्शन नंबरमध्ये ते 25 कुठे दिसतं आपल्याला, ऑप्शन नंबर डीमध्ये. म्हणून याचं उत्तर, अचूक उत्तर ऑप्शन नंबर डी आहे 25. प्रश्न 27, नागपुरी हा विशेषणाचा पुढीलपैकी कोणता उपक्रम आहे? ऑप्शन नंबर ए धातुसाधित, बी नामसाधित, सी अव्ययसाधित, डी सर्वनामिक. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नामसाधित. प्रश्न 28, दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? ऑप्शन नंबर ए दामोदर खोरे, बी वर्धा खोरे, सी गोदावरी खोरे, डी ब्रह्मपुत्र खोरे. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए दामोदर खोरे. प्रश्न 29, त्रिकोणाचा एक कोण हा इतर दोन कोणाच्या बेरजे इतका आहे. जर राहिलेले दोन कोणाचे गुणोत्तर 4.5 असेल तर त्या त्रिकोणाच्या कोणाचे माप किती? ऑप्शन नंबर ए 50 अंश 30 अंश 80 अंश, ऑप्शन नंबर बी 40 अंश 50 अंश 90 अंश, ऑप्शन नंबर सी 20 अंश 25 अंश 135 अंश, ऑप्शन नंबर डी 48 अंश 60 अंश 32 अंश. याचे अचूक उत्तर ऑप्शन नंबर बी 40 अंश 50 अंश 90 अंश. पण ते कसं आहे ते आपण पाहूया. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते? 180 डिग्री असते. यात आपल्याला काय दोन कोणांचे ऑलरेडी माप दिलेले आहे 4.5, म्हणजे 40 आणि 50. आणि दोन कोणांच्या बेरजे इतका तो कोण असतो, म्हणजे किती राहिला 40 आणि 50 किती झाले 90, म्हणजे 90, म्हणजे याचं उत्तर काय आहे 40 50 90, म्हणजे ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे 40 अंश 50 अंश 90 अंश, याचं बरोबर हे उत्तर आहे. प्रश्न 30, 2 स्वल्पविराम 8 स्वल्पविराम 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील फरक किती? ऑप्शन नंबर ए 504, बी 606, सी 594, डी 248. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 594. पण ते कसे आहे ते आपण पाहूया. यात आपल्याला काय करायचं आहे, या तीन संख्यातली मोठ्यात मोठी संख्या करायची आहे, म्हणजे किती उरला आहे 842, आणि याची कमीत कमी संख्या किती उरली आहे 248, आणि याचा भागाकार करून किती संख्या राहते आहे 594. म्हणून याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 594. प्रश्न 31, प्रथिने कशापासून बनलेली आहे? ऑप्शन नंबर ए जीवनसत्व, बी अमिनो ऍसिड, ऑप्शन नंबर सी युरिक ऍसिड, ऑप्शन नंबर बी ब जीवनसत्व. तर अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अमिनो ऍसिड. प्रश्न क्रमांक 33, चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डावलण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्यानवे मिळाले? ऑप्शन नंबर ए टॉयलेट कायदा, बी पिट्सचा भारतचा कायदा, सी भारत सरकार कायदा 1991, ऑप्शन नंबर डी भारतीय वृत्तपत्र कायदा. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए टॉयलेट कायदा. प्रश्न 34, 21 सिमी त्रिज्येचा धातूचा गोळा वितळून त्यापासून 2 सिमी बाजू असलेली किती घनगोथी घन तयार करता येईल? ऑप्शन नंबर ए 4850, ऑप्शन नंबर बी 4051, ऑप्शन नंबर सी 4851, ऑप्शन नंबर डी 4849. त्याचं चुक उत्तर ऑप्शन नंबर सी 4851. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. ऑप्शन नंबर ए उच्च, बी कुकर्म, सी ईश्वर, डी इतिहास. याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर बी कुकर्म. प्रश्न क्रमांक 36, 5% दराने 1600 रुपयाच्या मालावर किती रुपये विक्री कर आकारला जाईल? तर ऑप्शन नंबर ए 60 रुपये, ऑप्शन नंबर बी 40 रुपये, ऑप्शन नंबर सी 80 रुपये, ऑप्शन नंबर डी 20 रुपये. याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर सी 80 रुपये. पण ते कसे आहे आपण ते पाहूया. एकदम साधं उत्तर आहे याचं. आपल्याला काय करायचं, 1600 दोन भाग केले आपण घेतले 800, 800 ला 5% दर, म्हणजे किती राहिला आहे तो 40 रुपये.
16शेला किती होणार आहे 80 रुपये. सिंपल आहे. तर उत्तर असा प्रकारे ऑप्शन नंबर सी याचं उत्तर 80 रुपये आहे. प्रश्न क्रमांक 37. मधूचे वय त्याच्या बहिणीच्या वयाच्या 2 पट असून त्याच्या आईच्या वयाच्या 1/3 पट आहे. मधूच्या आईचे 8 वर्षानंतरचे वय 50 असेल तर मधूच्या बहिणीचे आजचे वय किती? ऑप्शन नंबर ए 14 वर्ष, बी 7 वर्ष, सी 9 वर्ष, डी 10 वर्ष. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 7 वर्ष. तर 7 वर्ष कसे आले आपण ते पाहूया. आजच्या आईचे वय आपण 1 घेतले आहे. 8 वर्षानंतरच्या आईचे वय किती आहे? 50 आहे. म्हणजे आजचं वय किती आलं? 42. मधूचे वय आईच्या 3 पटमधून 1 पट आहे. म्हणजे आईची 3 आहे तर मधूचे 1 आहे. तर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये? आता आईचे वय आजचे किती आहे? 42/3 म्हणजे किती आले? 14, म्हणजे 1 पट. मधूचे वय किती आहे? 14. मधूचे वय बहिणीच्या 2 पट आहे. म्हणजे बहिणीचं वय किती आलं? 7. 7 × 2 = 14. मधूचे आजचे वय 14 आहे, त्याच्या बहिणीचे 7 आहे. म्हणून याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर बी 7 वर्ष. प्रश्न क्रमांक 38. मितव्यावी या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? ऑप्शन नंबर ए कमी बोलणारा, बी न रागवणारा, सी कमी रागवणारा, डी काटकसरीने राहणारा. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी काटकसरीने राहणारा. प्रश्न क्रमांक 39. 36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसाची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? ऑप्शन नंबर ए 54, बी 36, सी 9, डी 18. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 18. प्रश्न क्रमांक 41. गुरुनाथने 12,000 रुपये भांडवल गुंतून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर दीनानाथने काही रक्कम गुंतून भागीदारी स्वीकारली. वर्ष अखेर त्या धंद्यात झालेला 2200 रुपये नफ्यापैकी दीनानाथला 1,000 रुपये मिळाले तर त्याने किती रक्कम गुंतवली होती? ऑप्शन नंबर ए 18,000 रुपये, बी 15,000 रुपये, सी 12,000 रुपये, डी 12,000 रुपये. यात आपण पाहतात सी ऑप्शन आणि डी ऑप्शन सेम आहे. त्याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर बी 15,000 रुपये. याचे उत्तर कशा प्रकारे आले आपण ते पाहूया. गुरुनाथ व दीनानाथ त्यांचे भांडवलचे गुणोत्तर 12,000 रुपये होते. दीनानाथचा एक्स धरला आपण. मुदतीचे गुणोत्तर 12.8 = 3.2. म्हणजेच आपण काय केलं? 1200 रुपये घेतले, 1200 भाग केला, किती झाले? 600. आपण 6 आकडा लिहिलेला आहे. नफा अजून दुसरा नफा किती होता? दीनानाथला दिलेला 1,000 रुपये. 1,000 ला 2 ने भाग दिला झाले 500 रुपये. आपण घेतले 5, 3.2 ने त्याचा गुणाकार करायचा आहे. काय केलं आपण? साईन 2 × 12 म्हणजे 12,000 रुपये गुरुनाथनं दिलेले आहेत. मग 5 × 3 = 15 म्हणजे त्याचं उत्तर काय येणार आहे? दीनानाथने किती पैसे गुंतवले होते? तर 15,000 रुपये गुंतवले होते. अशा प्रकारेचं उत्तर काढल्या जाते. जर कधी याचं उत्तर नाही समजलं असेल तर तुम्हाला हे अर्धे लेक्चरमध्ये मी टाईप केलेलं आहे, हे पाहून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. प्रश्न क्रमांक 42. मा श्री पांडुरंग फुटकर हे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये कोणत्या खात्याचे मंत्रिपद भूषवित आहेत? ऑप्शन नंबर ए कृषी व फलोत्पादक, बी क्रीडा व युवक कल्याण, सी महसूल, डी वैद्यकीय तांत्रिक शिक्षण. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कृषी व फलोत्पादन. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आपण 2017 पाहत आहे. अचूक उत्तर ऑप्शन नंबर ए कृषी व फलोत्पादन. प्रश्न 43. PRT.KMO स्वल्पविराम JAL प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार आहे आपल्याला ते शोधायचं आहे. ऑप्शन नंबर ए DFI, ऑप्शन नंबर बी DGI, ऑप्शन नंबर सी EGI, ऑप्शन नंबर डी EGI. याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर सी EGI. पण ते कशा प्रकारे येते ते आपण पाहूया. या प्रश्नात आपल्याला काय करायचं आहे? आपली जी वर्णमाला असते आपल्याला ABCD तर ते आपली पाठ असलेला पाहिजे. म्हणजे ए 1 नंबरला, बी 2 नंबरला आपल्याला पाठ असले तर हा प्रश्न आपल्याला सहज सोडायला सोपा जाईल. आपण पाहूया. आता पी हे अक्षर 16 नंबरला आहे, RR हा 18 नंबरला आहे, टी हा 20 आहे, KMO हा 11, 13, 15 आहे, JLN 10, 12, 14. याच्यावर आपल्याला काय समजून येत आहे की व पहिले समसंख्या घेतली गेलेली आहे, त्यानंतर विषम संख्या घेतलेली आहे, त्यानंतर डबल पुन्हा समसंख्या घेतलेली आहे. याचा अर्थ काय होणार होता? आपल्याला काय घेणार? विषम संख्या घ्यायची आहे. विषम संख्यामध्ये काय येणार होता? EGI हे 3 शब्द येऊन राहते. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे आपलं? ऑप्शन नंबर सी EGI. प्रश्न 44. X ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती सम संख्या असेल?
ऑप्शन नंबर ए 2x+5, ऑप्शन नंबर बी 2x+6, ऑप्शन नंबर सी 2x+7, ऑप्शन नंबर डी 2x-6. याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर बी 2x+6. हा प्रश्न एकदम सोपा आहे, तुम्ही लागला तर व्हिडिओ स्टॉप करून हा व्हिडिओ सॉल्व्ह करू शकता. एकदम सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे हा, त्याचा आन्सर पण एकदम सोप्या पद्धतीने काढला जाते. प्रश्न क्रमांक 45, आम्ही पोचलो आणि गाडी सुरू झाली, या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? ऑप्शन नंबर ए वैनवी अव्यय, बी शब्दयोगी अव्यय, सी क्रियाविशेषण अव्यय, डी केवळ प्रयोगी अव्यय. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वैनवी अव्यय. प्रश्न 46, ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते, तर त्या आगगाडीची लांबी किती? ऑप्शन नंबर ए 540 मीटर, बी 200 मीटर, सी 270 मीटर, डी 480 मीटर. याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर बी 200 मीटर. प्रश्न क्रमांक 47, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आपण पाहतच आहे हा त्रिकोण आहे, त्रिकोणात 1, 2, 3 त्रिकोण आहे, 3 त्रिकोणाच्या मध्ये शेवटच्या लास्टच्या त्रिकोणामध्ये क्वेश्चन मार्क आहे, तर क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येणार आहे ती आपल्याला शोधायची आहे. तर ऑप्शन नंबर ए 96, बी 74, सी 48, डी 32. तर त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी संख्या येणार आहे तिचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 96 येणार आहे. यात आपल्याला काय करायचं आहे, थोडासा भागाकार करायचा आहे, 16 भागीला 4, तरी 4×9 करायचं आहे 36. पहिला बॉक्समध्ये काय आला, 36 आला, तसं आपण 48×8 केलं काय आलं 6×9=54. तसंच आपण पाहता लास्टच्या कोकड्यामध्ये 72×6=12, 12×8 की झाले 96, म्हणून याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 96. थोडासा कन्फ्युजन प्रश्न आहे, तरी पण तुम्ही रेड अक्षरामध्ये लिहिलेलं आहे ते पद्धतशीर पाहून तुम्ही उत्तर सॉल्व्ह करू शकता. प्रश्न 48, मानवी पेशींमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? ऑप्शन नंबर ए 46, बी 23, सी 25, डी 36. याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर बी 23. प्रश्न क्रमांक 49, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? ऑप्शन नंबर ए अल्युमिनियम, बी टंगस्टन, सी तांबे, डी प्लॅटिनम. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टंगस्टन. प्रश्न क्रमांक 51, एन या संख्येला 4 भागले असता बाकी 3 येते, तर 2N या संख्येला 4 भागले असता किती बाकी येईल? ऑप्शन नंबर ए 3, बी 2, सी 1, डी 6. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 2. हा प्रश्न कशाप्रकारे सोडवला गेलेला आहे ते आपण पाहूया. आपल्याला काय सांगितलं आहे की तुम्ही अशी संख्या निवडा की ते 4 भाग दिल्यानंतर 3 आकडा हा शिल्लक राहायला पाहिजे. तर आपण 11 हा घेतलेला आहे. त्यानंतर काय सांगितलं आहे, 2N या संख्येला 4 भागल्यात किती आकडा बाकी राहतो ते. तर आपण पहिला एन काय निघाला आपला 11, म्हणजे दुसरा एन काय आहे 11, म्हणजे 11×11=22. त्यानंतर आपण त्याचा गुणा बेरीज केली, बेरीज केल्यानंतर 22 आली, त्यानंतर आपण पुन्हा त्याला भागलं, तर कितीनं भागलं त्याला 4×5=20 भागलं, 22 गेले, किती राहिले 2, म्हणजे याचं अचूक उत्तर काय येणार आहे 2. प्रश्न क्रमांक 52, षटकर्णी होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? ऑप्शन नंबर ए अनेकांना माहिती देणे, बी 6 जणांना माहिती देणे, सी जन्मता 6 काने असणे, डी 6 जणांनी मिळून ठरविणे. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अनेकांना माहिती होणे. प्रश्न 53, पुढीलपैकी दिलेल्या संख्येचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा. यात आपण पाहतच आहे ऑप्शन नंबर ए 28, बी 24, सी 22, डी 26. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 28. प्रश्न क्रमांक 55, अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 8 भागल्यास बाकी 4 उरते, 12 भागल्यास 8 उरते व 15 भागल्यास 11 उरते. ऑप्शन नंबर ए 176, बी 116, सी 56, डी 236. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 116. प्रश्न क्रमांक 56, एक अश्वशक्ती म्हणजेच किती वॅट होय? ऑप्शन नंबर ए 840, बी 352, सी 746, डी 382. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 746. प्रश्न क्रमांक 57, एका रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूंनी 15 आहे
तर रांगेत एकूण किती मुलं आहेत? ऑप्शन नंबर ए 30, ऑप्शन नंबर बी 29, सी 25, डी 31. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 29. एकदम सोपं उत्तर आहे, हे तुम्ही स्टॉप करून थांबून सहज सोडू शकता. प्रश्न क्रमांक 58 वा, दसादशे 10 दराने 400 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती येईल? ऑप्शन नंबर ए 83 रुपये, बी 84 रुपये, सी 85 रुपये, डी 88 रुपये. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 84 रुपये. ह्या प्रश्नाचे उत्तर कसे काढायचे ते आपण पाहूया. 400 रुपयाचा जर व्याज दर 10% तर आपल्याला किती येते? 40 रुपये. आपण 2 वर्षाचा काढला की झाले 80 रुपये. आणि 40 जे व्याज होते ते किती येणार आहे? 4 रुपये. म्हणजे 40 अधिक 40 + 4 किती झाले? एकूण 84. म्हणून याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर बी 84. प्रश्न 59 वा, कंटाळवाने या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन नंबर ए स्थूल, बी अवीट, सी खिन, डी उमेजलेला. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अवीट. प्रश्न क्रमांक 60, 26 जानेवारी 2017 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील संचलनाच्या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोण होते? ऑप्शन नंबर ए मोहम्मद बिन जाहेद अल नहान, बी बराका ओबामा, सी मोहम्मद खतीम, डी यापैकी नाही. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मोहम्मद बिन जाहेद अल हयान. प्रश्न क्रमांक 61, 50 प्रश्न असलेल्या एका गणित विषयात स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरे 3 गुण दिली जातात व चुकीच्या उत्तरामागे 2 गुण कापले जातात. अमयने त्या परीक्षेत सर्वाचे सर्व प्रश्न सोडले तेव्हा त्याला 120 गुण मिळाले, तर त्याने किती बरोबर सोडविले? ऑप्शन नंबर ए 44, ऑप्शन नंबर बी 42, सी 45, डी 40. ह्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 44. प्रश्न क्रमांक 62 वा, खालीलपैकी कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? ऑप्शन नंबर ए खान वली खान, बी खान अब्दुल गफर खान, सी मौलाना आझाद, डी अजीमुल्ला खान. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी खान अब्दुल गफर खान. प्रश्न 63 वा, वासुदेव बळवंत फडके, ऑप्शन नंबर ए गोपाळ हरी देशमुख, बी विष्णू भिकाजी गोखले, ऑप्शन नंबर सी डेबूजी झिगराजी जानोरकर, ऑप्शन नंबर डी माणिक बंडूजी ब्रह्मभट. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी माणिक बंडूजी ब्रह्मभट. प्रश्न क्रमांक 64 वा, खालीलपैकी कोणा सध्या कार्यकारक म्हणून ओळखले जाते? ऑप्शन नंबर ए राजगुरु, बी भगतसिंग, सी चंद्रशेखर आझाद, डी वासुदेव बळवंत फडके. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वासुदेव बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 65 वा, एकाच प्रकारचे 5 चेंडू आणि 8 भोवरे एकूण किंमत 77 रुपये आहे. 8 चेंडू व 5 भोवरे यांची एकूण किंमत 92 रुपये आहे, तर 1 चेंडू व 1 भोवरा यांची एकूण किंमत किती असेल? ऑप्शन नंबर ए 15, बी 14, सी 17, डी 13. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 13. पण ते कशा प्रकारे आहे ते आपण पाहूया. यात आपण काय करायचं आहे, आपल्याला 5 चेंडू + 8 भोवरे त्याची बेरीज करून घेऊ, 13 झाले. प्लस दुसरं काय आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये बी 8 चेंडू व 5 भोवरे यांचीसुद्धा बेरीज करून घेतली आपण, 13 झाली. त्यानंतर आपल्याला का आपण काय केलं, एकूण चेंडू आणि भोवऱ्याची संख्या काढली, किती आहे तर 26 आहे. तर पहिले चेंडू किती रुपयाचे झाले? 77 रुपयाचे. दुसरे चेंडूवर भोवरे कितीचे झाले? 92 रुपयाचे. टोटल बेरीज करून किती आकडा आला? 169. त्यात आपण काय काढलेला होता, चेंडू व भोवरे किती संख्या आहे तर 26. 169/26 उत्तर काय आलं? 6.5 + 6.5 किती झाले? 13. मग याचं उत्तर अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 13. प्रश्न क्रमांक 67, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन नंबर ए 288, बी 78, सी 98, डी 98. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 78. प्रश्न क्रमांक 67, जर मी पुण्यास आलो तर तुझ्याकडे येईन या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. ऑप्शन नंबर ए विकल्पबोधक, बी परिणामबोधक, सी संकेतबोधक, डी उद्देशबोधक. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी संकेतबोधक. प्रश्न क्रमांक 70 वा, माझ्या घड्याळात आता 9 वाजले आहे, तासकाटा पश्चिम दिशा दाखवतो आहे, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती? ऑप्शन नंबर ए दक्षिण, बी वायव्य,
सी आग्नेय, डी उत्तर. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए दक्षिण. प्रश्न 71 वा, मातीची अम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? ऑप्शन नंबर ए फॉस्फरस, बी जिप्सम, सी कॅल्शियम, डी सिलिका. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जिप्सम. प्रश्न 72 वा, ताशी 45 किमी वेगाने जाणारी गाडी जर ताशी 60 किमी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 90 मिनिटांनी लवकर पोहोचते, तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला? ऑप्शन नंबर ए 240 किमी, बी 370 किमी, सी 360 किमी, डी 270 किमी. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 270 किमी. प्रश्न 73 वा, अदिती मैदानावर उभी होती, ती पश्चिमेकडे 16 मीटर गेली, नंतर दक्षिणेकडे 12 मीटर गेली, तर मूळ ठिकाणापासून ती किती अंतरावर आहे? ऑप्शन नंबर ए 16 मीटर, बी 12 मीटर, सी 20 मीटर, डी 22 मीटर. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 20 मीटर. ते कशा प्रकारे सॉल्व केलेलं आहे, तर ते पायथागोरसच्या प्रमाणानुसार सॉल्व केलेले आहे. आपण काय केले, 12 वर्ग प्लस 16 वर्ग आणि कौसामध्ये डॉट डॉट दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे किंवा किती ठिकाणापासून किती ठिकाणापर्यंत गेलेली आहे. तर 12 वर्ग 144, 16 वर्ग 256, याची बेरीज केली आली 400. 400 कशाचा वर्ग आहे, तर 20 वर्ग आहे, म्हणून याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर सी आहे 20 मीटर. प्रश्न 74 वा, महाराणीचा या शब्दाचा विभक्ती ओळखा. ऑप्शन नंबर ए षष्टी, बी पंचमी, सी चतुर्थी, डी सप्तमी. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए षष्टी. प्रश्न क्रमांक 75 वा, चंद्र व जग या शब्दातील पहिले व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? ऑप्शन नंबर ए ओष्ठे, पी तालव्य, सी कंठ, डी मूर्धन्य. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तालव्य. प्रश्न 76 वा, खालीलपैकी पोपट या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही? ऑप्शन नंबर ए राघू, बी राघू, सी रवा, डी पल्लव. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पल्लव. प्रश्न 77, कथ्थक या नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए उत्तर प्रदेश, बी केरळ, सी तमिळनाडू, डी कर्नाटक. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए उत्तर प्रदेश. प्रश्न 79, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन नंबर ए उपराष्ट्रपती, बी राष्ट्रपती, सी सरन्यायाधीश, डी महाधिवक्ता. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए उपराष्ट्रपती. प्रश्न 81, खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला 64 राष्ट्रीय पुरस्कारात सर्वोच्च स्वर्णकमळ जाहीर झाले आहे? ऑप्शन नंबर ए दशक्रिया, बी कासव, सी सैराट, डी व्हेंटिलेटर. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कासव. प्रश्न 82 वा, भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली? ऑप्शन नंबर ए लॉर्ड रिपन, बी लॉर्ड मेकॉल, सी लॉर्ड डलहौसी, ऑप्शन नंबर डी यापैकी नाही. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लॉर्ड डलहौसी. प्रश्न 83 वा, 1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्राम साखरेची किंमत किती होईल? ऑप्शन नंबर ए 338.20 रुपये, बी 323.80 रुपये, सी 311.40 रुपये, डी 326.50 रुपये. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 311.40 रुपये. प्रश्न क्रमांक 84, खालील दिलेल्या माहितीच्या आधारे खालील प्रश्नांचे योग्य उत्तर द्या. एक ए गुणेला बी चा अर्थ आहे, बी हा ए चा पिता आहे. दुसरं ए डॉलर बी चा अर्थ आहे, ए ही बीची बहीण आहे. तिसरं ए ॲडारेट बी चा अर्थ आहे, ए ही बीची आई आहे. चौथं ऑप्शन ए बराबर बी चा अर्थ आहे, बी हा ए चा भाऊ आहे. तर आर ॲडारेट क्यू बराबर एल गुणेला एम बराबर पी या नातेसंबंधामध्ये आर चे ओ पी सोबतचे पुढील नाते कोणते नाते असेल? ऑप्शन नंबर ए आजी, बी चुलती बहीण, सी सासू, डी यापैकी नाही. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए
आजी। प्रश्न 85 वा, जर एका सांकेतिक भाषेत ERIVENDRUM या शब्दाला VTKZGPFTWO असे लिहितात तर ERNAKULAM या शब्दाला त्याच्या सांकेतिक भाषेत कशा प्रकारे लिहिणार? ऑप्शन नंबर ए FTOBLVOCP। तसंच पाहून घ्या तुम्ही ऑप्शन नंबर बी आणि सी आणि डी। याचं उत्तर आपल्याला थोडासा वेळ लागेल काढायला, थोडंसं कन्फ्यूज आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, एकदम शांतपणे विचार करून याचं उत्तर काढायचं आहे। याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी। प्रश्न क्रमांक 86, पुढील पैकी सकर्मक क्रियापद कोणते? ऑप्शन नंबर ए मी पिअर होतो, ऑप्शन नंबर बी बाळ हसते, सी रमेश जात आहे, डी त्याला खवखवते। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मी पेरू खातो। प्रश्न 87 वा, अ ब क हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात करतात, एकात ब तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर क ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात, तर अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल? ऑप्शन नंबर ए 25, बी 30, सी 24, डी 20। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 24। हे कसे? तर 3 जण काम करता आहे, त्याला 8 × 3 = 8 केले, 8 × 24 म्हणजे एक जण काम किती दिवसात पूर्ण करतो? 24 दिवसात। सिंपल उत्तर आहे, तर याचं अचूक उत्तर होतं ऑप्शन नंबर सी 24। प्रश्न 88 वा, आशियातील सर्वात मोठी पंचतारिका औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए पिंपरी चिंचवड, बी बुटीबोरी नागपूर, सी पनवेल नवी मुंबई, डी सिन्नर नाशिक। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बुटीबोरी नागपूर। प्रश्न क्रमांक 89, एखादी व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? ऑप्शन नंबर ए 3 महिने, बी 2 महिने, सी 15 दिवसांनी, डी 1 महिन्यांनी। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 3 महिन्यांनी। प्रश्न क्रमांक 90, खालीलपैकी कोण भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे मानकरी नाहीत? ऑप्शन नंबर ए सचिन तेंडुलकर, बी विनोबा भावे, सी मेजर ध्यानचंद, डी लता मंगेशकर। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मेजर ध्यानचंद। प्रश्न क्रमांक 92, शेतकऱ्याचा हळूस या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन नंबर ए महात्मा फुले, बी डॉक्टर आंबेडकर, सी कर्मवीर भाऊराव पाटील, डी महात्मा गांधी। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए महात्मा फुले। प्रश्न क्रमांक 93 वा, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही? ऑप्शन नंबर ए गंगा, बी गोदावरी, सी ब्रह्मपुत्रा, डी यमुना। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी यमुना। प्रश्न क्रमांक 94, सावरकर बंधूंनी नाशिक येथे 1904 कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली? ऑप्शन नंबर ए राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बी क्रांती सेना, सी पत्री सरकार, डी अभिनव भारत। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अभिनव भारत। प्रश्न 25 वा, खालीपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? ऑप्शन नंबर ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी डॉक्टर पंजाबराव देशमुख, सी भाऊसाहेब हिरे, ऑप्शन नंबर डी यापैकी नाही। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 96, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीपैकी कोणी केली? ऑप्शन नंबर ए लॉर्ड मिंटो, बी ऑनी बेझट, सी सर ऑलॉन ह्यूम, डी लोकमान्य टिळक। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सर लॉन ह्यूम। प्रश्न 97 वा, कोड या शब्दाचा विरुद्ध लिंग शब्द निवडा। ऑप्शन नंबर ए कोडी, बी कोडीन, सी गाय, डी कालवड। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कालवड। प्रश्न क्रमांक 98, सन 2016 खालीपैकी कोण म्यानमार या देशाचे पंतप्रधान बनेल? ऑप्शन नंबर ए थेन सेन, बी ऑग सान सुकी, ऑप्शन नंबर सी तीन काव्य, डी विरम शर्मिला। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ऑग सान सुकी। प्रश्न 99 वा, मन्वंतर या जोड शब्दाची संधी ओळखा।
ऑप्शन नंबर ए मन अधिक अंतर, बी मन व अधिक अंतर, सी मनु अधिक अंतर, डी मन व अंतर। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मनु प्लस अंतर। प्रश्न 100 वा, खालीलपैकी कोणते वाक्य रीती वर्तमान काळात आहे? ऑप्शन नंबर ए रामू खेळत आहे, बी तो नेहमीच घोटाळा करतो, सी तुम जा मी येतोच, डी गोप्याने पेरू खाल्ला। याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तो नेहमीच घोटाळा करतो। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता एमपीएससी यूपीएससी चॅनल, काहीतरी वेगळंच करत आहे। सुरुवातीला मी सांगत नाही आहे की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओच्या एंडला सांगत आहे की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। काहीतरी वेगळंच करत आहे मी, कारण एमपीएससी यूपीएससीचा जे स्टडी करत असतात किंवा पोलीस भरतीची स्टडी करत असतात त्यांनी फुकाचा वेळ घालवला पाहिजे नाही, म्हणून मी हे एंडिंगला टाकलेलं आहे। तर मित्रांनो, जर माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळते आहे आणि तुमचं जर कधी काहीतरी चांगलं होत आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल।